माझ्यासारख्या एक साधारण कार्यकर्त्याला कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा एका कार्यकर्त्याला राजसाहेबांनी संधी दिलेली आहे. त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो मी नक्कीच सार्थ ठरवेल. आणि आमची पूर्ण टीम जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बोर्ली विधानसभेची संपूर्ण टीम आहे पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाईल. भाजपचा बालेकिल्ला आहे कारण की असं आपण म्हणतो कारण की 46 वर्ष भारतीय जनता पक्षाचाच आमदारीकडे निवडून आलेला आहे. ते जरी असलं तरी प्रश्न तिथेच आहेत. मूलभूत ज्या प्रश्न आहेत पाण्याचा असेल विजेचा असेल तुम्हाला माहिती आहे बुराई गाव इकडे लागतं. इकडे विजेचा प्रश्न आधी सुटलेला नाही. त्या आदिवासी लोकांची मतं त्यांना चालतात पण त्यांना सुखसुविधा द्यायच्या नाही त्यांना. असे विविध प्रश्न आहेत. आता त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर एक मोठं मैदान चिकूवाडीला त्यांनी तिकडे परत स्टेडियम बांधायचं क्रिकेट स्टेडियम बांधायचं असं चाललंय. सगळीकडे क्रिकेटच स्टेडियम बांधायचं असं काही गरजेचं नाही. तिकडे मोठं तुम्ही ऑलिम्पिकसाठी काहीतरी करू शकता. तिकडनं संपूर्ण महाराष्ट्रातील लोक तिकडून काहीतरी प्रशिक्षण घेतील आपलीच 4 पदकं वाढतील असा विचार येत नाही कोणाच्या मनात. तर बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. एसआरएचा विषय अजूनही आमच्या आता तुम्ही राजनगरला इकडे जवळ जाल 200 मीटरवर प्रकल्प आहे. 35 वर्ष अडकलेला प्रकल्प आहे. कुठे जाणार ही लोक राहणार कशी असे विविध प्रश्न आहेत. आम्ही सामोरे जाऊ आणि मला खात्री आहे की यावेळी बोर्लीकर जनता आमच्या मागे उभी राहील. आज पहिला कार्यक्रम कंटिन्यू झाला आणि सर्व जाती धर्माचे लोक इकडे आले त्याबद्दल मी इकडे राहिला आहे. तर मग राहत असल्यामुळे हे माझं सगळं कुटुंबच आहे. एक्सटेंडेड फॅमिली म्हणू शकतोय ना. तर त्यांनी म्हटलं की सुरुवात माझ्या आमच्याकडनंच करायची म्हणून ही सुरुवात इकडनं केली. अजून फॉर्म भरलेला नाही. 2 दिवसात फॉर्म भरला जाईल त्याच्यानंतर प्रचारला सुरू होईल. धन्यवाद. तुमची किती नियोजन तयारी तर आम्ही मजबूत करणार आहोत याच्यासाठी. आम्ही ऍक्च्युली हे खूप लेटमध्ये आम्हाला कळलं की इकडे आपण लढतोय पण पूर्ण कार्यकर्ते सर्व रेडी आहेत. आम्ही ऑलरेडी आता लोकसभाचे इलेक्शन होते मला वाटतं भाजपपेक्षा जास्त तयारीमध्ये आम्ही होतो आणि आमचे सर्व कार्यकर्ते इथे उत्साहाने रेडी आहेत. फक्त या चान्ससाठी थांबले तर कधी बोरिवली विधानसभेमध्ये आम्हाला चान्स भेटतो आणि कुणाल मेणकर सारखा आम्हाला उमेदवार मिळत असेल तर आम्ही जीव घालून आम्ही आमचं मेहनत करून सीट काढायला पाहिजे.